डिजिटल मीडियाच्या दणक्याने झोपलेल्या ठेकेदाराला जाग. दहिवडी तुपेवाडी रस्त्याची खचलेली साडपट्टी पूर्ववत. पाहूया सविस्तर बातमी. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या दहिवडी नगरपंचायतीच्या हद्दीतील दहिवडी तुपेवाडी रस्त्याची साडपट्टी 6 महिन्यातच खचून पावसाने वाहून गेली होती. याबाबत बातमी मान तालुका डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी लावल्यानंतर झोपलेल्या ठेकेदाराला अखेर जाग आली आहे. शुक्रवारी लावलेल्या बातमीनंतर लगेचच शनिवारी सकाळी खचलेल्या साडपट्टीचे पुनर्भरण करण्यात आले, पूर्ववत करण्यात आली आहे. तुपेवाडी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होता. साडपट्टी खचल्याने रस्ता देखील खचून जाण्याच्या मार्गावर होता. प्रसंगी अपघाताची परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी आणि तुपेवाडीतील ग्रामस्थ हे या रस्त्याने ये जा करत असतात. पूर्वी रस्ता खचून खड्डे पडून त्याची पूर्णता दुर्दशा झाली होती. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान सडक योजनेतून या रस्त्याला नवसंजीवनी प्राप्त झाली. मात्र ठेकेदाराच्या कामचुकार वृत्तीमुळे हा रस्ता पुन्हा एकदा बेचिराख होण्याच्या मार्गावर असताना डिजिटल मीडियाने ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे ठेकेदाराने लगेचच हे काम हाती घेऊन रस्ता आणि साडपट्टी दुरुस्त केली. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना दहिवडीकर आणि या रस्त्याने ये जा करणारे त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना दहिवडीकर आणि या रस्त्याने ये जा करणारे सर्वजण धन्यवाद देत आहेत. आपला आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.